नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, आज ठाणे येथील डॉक्टर काशीनाथ घाणेकर या नाट्यगृहामध्ये कोकण मंडळाच्या घरांची सोडत काढण्यात आली. जवळजवळ 8,984 घरांसाठी ही सोडत काढण्यात आलेली आहे. एकूण ठाणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे आणि मुंबईच्या परिसरातील ह्या जिल्ह्यामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. आणि अनेक दिवसापासून आपले अर्जदार नेमका याची लॉटरी कधी लागते याच्याच विचार करत होती आणि त्याचाच वाट पाहत होती. आणि आज अनेक विजेत्यांचं आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न हे याच सोडतीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे. हा जो सोहळा आहे मित्रांनो, हा ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर या नाट्यगृहामध्ये पार पडला. अनेक विजेत्यांनी आपण पाहिलेलं की अनेक विजेते या ठिकाणी हजर होते, अनेकांच्या चेहऱ्यावरती हसू होतं, अनेकांना तो आनंद दिसत होता की जो आपण आपल्याला स्वतःचं घर मिळाल्यानंतर जो आनंद असतो तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. पण त्याच ठिकाणी मित्रांनो असेही काही अर्जदार होते की ज्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण झालं नाही आणि म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेतरी एक निराशा दिसून येत होती. आणि आज त्याचमुळं येत्या काळामध्ये सुद्धा म्हाडाकडून खूप मोठ्या प्रमाणात घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे आणि पुन्हा नव्यानेच मुंबईची लॉटरीसुद्धा येत्या काही काळामध्ये काढण्यात येणार आहे. म्हणून ज्यांना या लॉटरीमध्ये घरे लागली नसतील त्यांना निराश होण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण लागलीच जानेवारीमध्ये म्हाडाकडून नवीन लॉटरी लॉन्च केली जाणार आहे, जी असणार आहे मुंबईसाठी. आणि मुंबईच्या घरांसाठी आपल्याला माहिती आहे मित्रांनो, अनेक अर्जदार वाट पाहतात. अनेकांना असं वाटतं की मुंबईमध्ये आपलं घर असावं, मुंबईमध्ये आपल्याला घर लागावं, आपलं नावसुद्धा विजेत्यामध्ये यावं, जेणेकरून आपलं आणि आपल्या कुटुंबाचा एक निवाऱ्याचं स्वप्न पूर्ण होईल. आणि म्हणून आता आज जी लॉटरी झालेली आहे त्या लॉटरीमध्ये ज्यांना घरे लागली नाही त्यांनाही नाराज होण्याचं अजिबात कारण नाही आहे. आता मित्रांनो, संध्याकाळी 6 वाजता याची लॉटरी म्हणजे ह्याची जी यादी आहे ती ऑनलाईन प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि मग तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता की त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही. कारण अनेक विजेते या ठिकाणी प्रेझेंट होते पण अनेकांना या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही. कारण मित्रांनो, कोविडचे आपल्याला माहीत आहे, कोविडच्या नियमाचं पालन करून ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत त्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला गेला होता. आणि म्हणूनच आता येथून पुढे सुद्धा ज्या काही लॉटरीज येणार आहेत त्या लॉटरीचं प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, ठाणे येथील या सभागृहामध्येच ही सोडत पार पाडलेली आहे आणि आपण पाहिलेलं आहे अनेकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती. या ठिकाणी जे कोणी मान्यवर होते आपण पाहिलेलं की आपण राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र जावड, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडलेला आहे. आणि लागलीच कुठेतरी नवीन सोडतीसाठी सुद्धा अनेक विजेत्यांना अनेक अर्जदारांना हे आता नवीन संधी कुठेतरी देण्यात येणार आहे. हे होतं मित्रांनो म्हाडा लॉटरीच्या बाबतीतलं महत्त्वाचं अपडेट, जे आपल्यापर्यंत पोहोचणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.